പറഞ്ഞോളൂ. ആർട്ടിയായിരുന്നമ്മ പേരൊക്കെ വയസ്സ് പറഞ്ഞോളൂ. ടീച്ചർ പഠിച്ചത് വയസ്സ് എത്രയാണെന്ന് പറഞ്ഞോളൂ. വയസ്സ് 98. എന്തൊക്കെയാ ചെയ്തതെന്ന് പറഞ്ഞോളൂ. ഞാൻ 4 മുതൽ എഴുതി 88 മാർക്ക് എനിക്ക് കിട്ടി. 100 കിട്ടുമെന്ന് വിചാരിച്ചു, പക്ഷെ 100 കിട്ടിയില്ല, 88 കിട്ടിയുള്ളൂ. പിന്നെ അത് കഴിഞ്ഞ് ഞാനിപ്പം പിന്നെ 10 വരെ പഠിക്കണമെന്നുള്ള ആശയാണ്. പക്ഷെ അത് ഒക്കുവെന്ന് നമുക്കറിയാൻ നോക്കത്തില്ല. പിന്നെ 10 വരെ എഴുതണമെന്നുള്ള വിചാരമായിപ്പോയി. ഞാൻ പറഞ്ഞു കൊടുക്കാം സാറിന്. सर माताजी कह रहे, माताजी का नाम कात्यायनी अम्मा है, 98 ईयर्स ओल्ड, अभी 4th स्टैंडर्ड पास हुआ है 98% से. अगर भगवान का कृपा है तो 10वीं कक्षा पास करना का ये उम्मीद रख रहे हैं अम्मा. आपने कंप्यूटर भी सीखा है अम्मा? कंप्यूटर पढ़ चुके हो? कंप्यूटर को ऐसे ही पढ़ के दांड थोड़ा थोड़ा सीख रहे अभी. बच्चे आके सिखाते थोड़ा थोड़ा. आपने भाग्यरथी अम्मा को पढ़ने के लिए प्रेरित किया, वो भी पढ़ रही है? अम्मा पेर अम्मची पढ़िक्कान वेंडिट्ट प्रयत्न कोडुत्तिट्टुंडो भाग्यरथी अम्मा? हाँ दूसरे को भी पढ़ा रहे. भागीरथी अम्मा तो 105 साल की उम्र में पढ़ाई की. अब और कोई आके इनको सुबह और शाम को सिखा भी रहे अभी. तो आप सीख रही है तो फिर छोटे बच्चों को क्या लगता है, उनको भी पढ़ना पड़ता होगा घर में? अम्मा कोचिंग हमें पढ़ी पिकम अवरी कूड़ा पढ़ी. अच्छा वो भी पढ़ रहा है इनके साथ.